नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलमध्ये आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो घरकुलच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून आपण व्हिडिओ पाहत होतो मित्रांनो अखेर तुमचं घरकुलचं स्वप्न पूर्ण होणारा अपडेट आहे बिग अपडेट आहे आनंदाची बातमी आहे कारण आजच्या तारखेमध्ये एकतीस तारीखची तुम्ही सर्वांनी अतुरतेने वाट पाहत होतो एकतीस तारखेला अखेर घरकुलसाठी मंजुरी मिळणार आहे का आजच्या तारखेमध्ये हजारोच्या संख्येनं प्रत्येक लाभार्थ्यांना मंजुरी मिळत आहे त्यांचं अपडेटसुद्धा या ठिकाणी होत आहे ते अपडेट मंजुरी मिळणारे जे लाभार्थी आहेत तुमच्या ग्रामपंचायतमधून कोणकोणते आलेले आहेत त्यानंतर त्यांचं खाते क्रमांक कोणता आहे त्यांची बँक कोणती आहे त्यानंतर त्यांचं मोबाईल नंबर कोणता आहे त्यांचं घरकुल हे कधी शँक्शन झालं घरकुलसाठी जे मंजुरी आहे ते किती मिळाली सर्व नावासहित सर्व तुम्ही डिटेल्स तुमच्या ग्रामपंचायतीचे घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी दोन मिनटाच्या तुम्ही पाहू शकता मग हे कशा पद्धतीनं पाहायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युटब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला मिळत जातील चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम पी एम ए वाय जी डॉट एन आय सी या ऑफिशियल साईटवरती आपल्याला यायचं आहे या साईटवरती आल्याच्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पोर्टलवरती आपण याल या ठिकाणी आल्याच्यानंतर ब्ल्यू पट्टीमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन दाखवले त्या जातील यामध्ये दुसऱ्या नंबरचा जो आवाज सॉफ्ट नावाचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन दाखवले जातील डाटा एंट्रीच्या खाली जो रिपोर्ट नावाचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनला इथे क्लिक करून घ्यायचं आहे रिपोर्ट ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी ओपन झालेला दिसाल यामध्ये अनेक पेज तुम्हाला दाखवले जातील अनेक ऑप्शन यामध्ये आहेत मी या सर्व ऑप्शनला सोडायचे आणि सर्वात खाली यायचे तुम्हाला जी नवाच्या ऑप्शनमध्ये जीमध्ये आल्याच्यानंतर एक नंबरमध्ये स्टेटस ऑफ आधार जॉब कार्ड यस एम यस बी एम सी मोबाईल नंबर सिडिंग इज एम आय एस या ऑफिशियल पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे एक नंबरमध्ये यावरती आल्याच्यानंतर परत ते या ठिकाणी एक दुसरा पेज ओपन झालेला तुम्हाला दिसेल यामध्ये सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्हाला इथं सर्वप्रथम जो प्रधानमंत्री आवास योजनेचे जे टील डेट आहे ते दोन हजार एकवीस बावीस या हा वर्ष निवडून घ्यायचं आहे दोन हजार एकवीस बावीस वर्ष निवडून घेतल्याच्या नंतर खाली निवडा या ऑप्शनमध्ये तुमचं जो राज्य आहे किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे तुम्हाला घरकुल हे कोणत्या योजनेअंतर्गत पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याची पाहायची आहे त्यासाठी त्याला ऑप्शनला इथे क्लिक करून घ्यायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक करून घेतल्याच्यानंतर परत खाली जो ऑल स्टेट म्हणजे याच्यामध्ये तुमचं जो राज्य आहे तो राज्य इथे निवडून घेणं गरजेचं आहे त्यानंतर राज्य निवडल्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका त्यानंतर तुमची ग्रामपंचायत हे सर्व मी निवडून घेतो या सर्व गोष्टींची निवड झाल्याच्यानंतर कॅप्चा जो आहे कॅप्चा टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावाची यादी जे पूर्णपणे शो होईल सर्वप्रथम लाभार्थ्यांचा जो रजिस्टर क्रमांक आहे तो दाखवला जाईल त्यानंतर जो लाभार्थ्यांचं नाव आहे तो लाभार्थ्यांचं नाव दाखवला जाईल त्यानंतर त्यांचं जे जॉईंट आहे त्यांची पत्नी आणि पती एकत्र आहेत का ते सुद्धा दाखवले जाईल आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आधार शिडिंग त्यांची झाली का झाली नाही आहे हे सुद्धा दाखवलं जाईल हाऊस स्टेटसमध्ये शँक्शन आहे का शँक्शन नाही आहे हे सुद्धा दाखवला जाईल त्याच्यानंतर त्यांची जी बँक आहे ते बँक कोणती असणार आहे त्या बँकेचं नावसुद्धा दाखवलं जाईल त्यानंतर ब्रँच जो आहे तो ब्रँच जो आयफसीआय कोड काय आहे ते सुद्धा दाखवला जाईल आणि अकाउंट नंबरचे शेवटचे चार डिजिट या ठिकाणी दाखवलं जाईल आणि शँक्शन नंबर जो आहे तुमचा घरकुलचा शँक्शन जो आय डी आहे तो सुद्धा या ठिकाणी दर्शवला जाईल शँक्शन सुद्धा या ठिकाणी दाखवला जाईल आणि शँक्शन जो अमाऊंट आहे तो अमाऊंट किती आहे यांची पण या ठिकाणी डिटेल्स दाखवील एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी शँक्शनची जे मंजुरी आहे ती आहे त्यानंतर इन्स्टॉलमेंट आतापर्यंत त्यांच्या खात्यावरती किती झालेलं आहे झाला आहे का झाला नाही झाला असेल तर या ठिकाणी दाखवला जाईल झाला नसेल तर या ठिकाणी दाखवला जाणार नाही जॉब कार्ड जो नंबर आहे तो जॉब कार्डचा नंबरसुद्धा या ठिकाणी शो होईल अशा अनेक पद्धतींची या ठिकाणी तुमचे डिटेल्स दाखवली जाईल मोबाईल नंबर, तर नंबर असेल तर मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवायला जाईल मित्रांनो जर तुम्हाला अशाच पद्धतीचे जर पीडीएफ पाहून जर डिटेल्स सर्व गोष्टींचे जर पाहायचे असेल तर तुम्ही पी डी एफ या ठिकाणी डाऊनलोड करू शकता आता ते पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डाऊनलोड पी डी एफ नावाचा जो रेड पट्टीमध्ये ऑप्शन दिसतो त्या ऑप्शनला इथे क्लिक करावं लागतं तुम्हाला याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक डाउनलोड नावाचा परत एक ऑप्शन दाखवला जाईल त्या ऑप्शनला इथे क्लिक करून घ्यायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पीडीएफ पद्धतींची जी फाईल आहे तुमच्या गावांची तुमच्या ग्रामपंचायतची पूर्णपणे दाखवली जाईल यामध्ये पहा जा अनेक ऑप्शन आहेत आता याच्यामध्ये तुमचा जो आयडी आहे तो आयडी आहे नाव आहे त्याच्यानंतर घरकुल हे कधी शँक्शन झालं या सर्व गोष्टींची मी आताच तुम्हाला माहिती सांगली सर्वप्रथम याच्यामध्ये जे मेन मन मुद्दे आहेत म्हणजे तुमचं जे घरकुल आहे कधी शँक्शन झालं आता बघा याच्यामध्ये तारीख आहे एकवीस बावीस तीस बावीस जे मार्च महिन्यामध्ये जवळपास सर्व हे मार्च महिन्यामध्ये घरकुले शँक्शन झालेले आहेत आजच्या तारीखेमध्ये बघा एकतीस तीन दोन हजार बावीसचे सुद्धा अनेक घरकुल या ठिकाणी शँक्शन झालेले आहेत तुम्हाला जर पाहायचे असेल तर स्क्रीनशॉट मारा किंवा फ्यूज करून व्हिडिओ पहा बघा मार्च महिन्यामध्ये जवळपास बहुतेक लाभार्थ्यांना इथं घरकुल शँक्शन झालेलं आहे आणि ज्या लाभार्थ्यांचं घरकुल शँक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी ते ब्लँक दाखवते पहा त्या ठिकाणी झिरो झिरो दाखवते आणि ब्लँक दाखवते त्यांचे शँक्शन दिनाक वगैरे दाखवली जात नाही मित्रांनो मेन मुद्दा ध्यानात ठेवा ज्या ग्रामपंचायतीचे नावं आलेले आहेत अशाच ग्रामपंचायती इथं पूर्णपणे डिटेल्स दाखवला जाईल तुमच्या ग्रामपंचायतीमधून घरकुल शँक्शन झाले नसतील घरकुल जर त्यांना मिळालेले नसतील तर तुमचे याद्या दाखवणार नाही नो डाटा फॉर्म म्हणून दाखवेल जेव्हा याद्या तुमचे मंजूर होतील तेव्हाच या ठिकाणी पूर्णपणे शो होईल अन्यथा शो होणार नाही